करूया ना या महिन्यात नवीन गोष्ट कुठली गोष्ट कोण लिहिणार मला एक मुलगा माहिती आहे हो ना बाबा माझ्या गोष्टींची गोष्ट हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट म्हणजे एकदा काय झालं हा सिनेमा पाच ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि आता सेटवर नेमक्या काय गोष्टी घडल्या हे मला जाणून घ्यायचं आपल्यासोबत तुमच्या सगळ्यांचा आवडता अभिनेता सुमित राघवन आहे सर खूप स्वागत राजी मराठीमध्ये कसे आहे मी उत्तम आहे राष्ट्रीय मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझा सुमित्राघवनचा नमस्कार आमच्या अख्ख्या टीमचा नमस्कार आमचा चित्रपट येऊ घातलेला आहे पाच ऑगस्टला सर्वत्र सगळीकडे रिलीज होतो तो तर अवश्य बघा पण जसं मी आत्ता म्हटलं गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट सेटवर अनेक गोष्टी घडल्या असतील आता एकदा काय झाल्याची गोष्ट मला जाणून घ्यायची आहे शूटिंगचा पहिला दिवस आपण सगळे जमलो आणि आता एक अशी मस्त वेगळी स्टोरी प्रेझेंट करायची गोष्ट सांगते ती व्यक्ती दादा काय थॉट होता आणि काय स्वतःला सांगून सेटवर गेला स्क्रिप्ट आधीपासून हातात होती माझ्या जे खूप महत्त्वाचं असतं सलीलने हे कटाक्षाने पाळलं होतं की यु नो बाउंडेड स्क्रिप्ट हातात असेल आणि त्यामुळे स्क्रिप्ट वाचून घेतलं होतं दोनदा तीनदा वाचून झालं होतं पुण्यात मुक्काम केला होता आणि मला ना मुळात मुंबईच्या बाहेर शूटिंग करायचं आहे ह्याचं मला फार म्हणजे अजूनही माझ्यातला तो एक लहान मुलगा असा खूप एक्साइट होतो की हां मला जाऊन आता पुण्याला दहा दिवस राहायचं आहे mm. तर कसं असतं तुम्ही आहे ना जेव्हा मुंबईतनं जिकडे तुम्ही राहता ही तर कर्मभूमी आहे माझी मुंबई पण तुम्ही मुंबईतनं बाहेर जाता तेव्हा सगळी गणितं बदलतात म्हणजे तुम्ही इतके अलूफ होता तुम्ही इतके वेगळे होता तुम्ही तुम्हाला जास्त काय म्हणतो त्याला इन्सेंटिव्ह मिळतं त्या पात्राशी त्या प्रोजेक्टशी यु mm. नो जुळून घेण्या मागे त्याचं त्याचा तेच, खूप मोठा हात असतो तर तसंच झालं सलीलशी भेटीगाठी होत होत्या आणि शूटिंग सुरू झालं मी एका हॉटेलमध्ये मला उतरवलं होतं स्क्रिप्ट वाचत होतो आणि झालं असं की अच्छा आता उद्या पहिला दिवस आहे कुठलाही प्रोजेक्ट सुरू करताना म्हणजे मी रंगभूमी करत आज इकडे पोचलेलो आहे तर एकोणीसशे शहाऐंशी साली माझं पहिलं नाटक आलं मला भेट हवी हो बालकलाकार म्हणून मी रंगभूमीवर जेव्हा पहिल्यांदा पाऊल ठेवलं तीच धाकधूक मला सदैव सतत कुठल्याही प्रोजेक्टला असते तर तेच झालं माझं हो 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 हो, हो। आणि मला मला असं वाटतं की आ, आ, ही ही गरज आहे नाही का जसं मी नेहमीच म्हणतो की ती भूक असणं फार गरजेचं आहे आपण किती काम केलेलं आहे आपण काय काम केलेलं आहे हे कुठेतरी प्रत्येक प्रोजेक्टच्या आधी वी हॅव टू कीप दॅट असाईड आपल्याला नाही मी भरपूर शोज केलेले आहेत भर काही चित्रपट केलेले आहेत नाटकं केलेली आहेत ते वेगळं ठेवून स्वतःला ते अनलर्न करायची एक प्रोसेस असते ना ते झालं मग मग सेटवर गेलो आम्ही आणि एक मराठी चित्रपटांची ती एक खासियत असते की सगळेजण तुमचे मित्र असतात कारण तुम्ही सगळ्यांनाच वर्षानुवर्ष ओळखत असता सलील काय पुष्कर काय आपले डॉक्टर आगाशे काय सुहासताई काय यु नो हे सगळेच ओळखीचे उर्मिलाबरोबर पहिल्यांदा काम केलं आमच्या अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम केलं पण त्याच्याखेरीज बाकी सगळे चेहरे हे नेहमीचेच होते ना कधी ना कधीतरी भेटलो होतो आणि शूटिंग सुरू झालं मला तो सीनसुद्धा हो आठवतो मी गच्चितला तो एक सीन करत होतो तर इतकं एकतर तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल लोकेशनवर शू, शू शूट करता ना त्याची एक वेगळी वाईब असते जे नॉर्मल तुम्ही सेटवर शूट करता आणि ॲक्च्युअल राहत्या घरात शूट करता हेनी आहे ना मुळातच त्या चित्रपटाला किंवा त्या प्रोजेक्टला एक वेगळा सूर एक वेगळा फ्लेवर येतोच आणि तेच झालं कारण ते जे ओनर्स होते आ, ते तिकडे होते आणि त्यामुळे ते आमच्या जातीने लक्ष घालत होते हां बरं कोण चहा घेणार का बरं आज आहे ना मी हे केलेलं आहे अशा त्या मावशी म्हणत होत्या आणि मग आज ही मी पेरूची कोशिंबीर केली आहे तर यु ना अति अतिशय असं घरगुती वातावरण होतं आणि त्याच्यातही शूटिंग सुरू झालं फार म्हणजे एकतर ना लिहिण्याची शैली जी आहे ना आपण जसं बोलतो तेच संवाद होते hmm. त्यामुळे असं कळतच नव्हतं की कुठे कॅमेरा बंद झाला आणि कुठे कॅमेरा सुरू झाला okay. आम्ही बोलता बोलता सलील म्हणायचं अरे हे हे असं करून बघ आमची रिद्धी महाशब्द म्हणून आमची जी असोसिएट होती डायरेक्टर ती सांगत सांगतो सुमितात हे असं करायचं आपल्याला तर यु नो असं बोलता बोलता हां रोल साऊंड आणि ॲक्शन म्हटलं की तो सूर जो होता ना तो कंटिन्युअस होता आणि त्यामुळे ना खूप तुम्हाला हा चित्रपट बघताना मला तरी आज ट्रेलर आमचा काल रिलीज झाला आणि ते बघत असताना मला भरपूर कमेंट्स अशा आलेल्या आहेत की इतकं नॅचरल वाटतं हे सगळं मुलांशी संवाद मुलांचं बोलणं ज्या पद्धतीने चिंतन म्हणजे अर्जुन म्हणतो की मुक्ता त्याला विचारते की तुला मोठून काय व्हायचं आहे मला सेम नो हे जे संवाद आहेत हे संवाद ऐकतो तर त्यामुळे माझ्यासाठी कुठे कॅमेरा कट झाला आणि कुठे कॅमेरा सुरू झाला ना ही मला लाईन माझ्यासाठी धुसर आहे पण मस्त आहे आणि जसं तुम्ही आता ट्रेलरमध्ये ना खूप अनेक अप्स अँड डाऊन्स दिसत आहेत इमोशनल आम्हाला आणि मुलगा आणि बाबा याची ही गोष्ट आहे असे असे अनेक सीन असतील ज्याच्यामध्ये तुला टच झाले असेल सर तुम्हाला सो so, आतल्या बाबाला एकटाच झाला असा एक कोणता सीन होता का बॅक स्टेज जो तू रिअलाइज केला सुंदर होतं मला माझं आणि आईचा एक सीन आहे त्याच्यामध्ये म्हणजे माझा आणि सुहास तो, तो सीन करत असताना मला असं त्याच्यामध्ये माझ्यामध्ये दोन का तीन रिटेक झाले असतील पण तो प्रत्येक वेळेला करत असताना मला असं आतमध्ये काहीतरी हलायचं असं गलबलून यायचं आ, तर तो एक सीन आहे किंवा मुलांबरोबरचे जे सीन्स आहेत ते करताना किंवा ती जी आम्ही नंदनवन म्हणून जी शाळा निवडली होती ती इतकी अप्रतिम शाळा आहे ना की पुन्हा जसं ते घर मी सांगितलं hmm. चा hmm. ना तुला आमच्या फिल्मसाठी इतकं पूरक होतं तसेच ही शाळासुद्धा की अरे हीच शाळा आहे ही किरणचीच शाळा आहे याच पद्धतीचा विचार आहे किरणचा तर त्यामुळे तिकडचे काही सीन्स करत असताना मुलांबरोबर एक आहे ना एक्सपिरियन्स नटांबरोबर काम करताना तुम्हाला एक वेगळं काहीतरी मिळतं पण लहान मुलांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळते तुम्हाला की आ, त्या त्यांना बरीचशी मुलं अशी होती ना जी नटांची मुलं होती पुण्यातले काही नट आहेत म्हणजे आमचा राया असेल म्हणजे सुनील अभ्यंकर होता किंवा अजून दोन तीन नट आहेत ज्यांची मुलं ते शाळेत शिकत होती आणि ती मुलंसुद्धा आमच्या चित्रपटात आहेत तर त्यामुळे <laughs> ते ए, ना, ना आसा, <laughs> <laughs> आसा, एक वेगळाच उत्साह घेऊन यायचे त्यांना त्यांना पण माहिती होतं ना आता कॅमेरा तिकडे आहे ते उलट सगळ्यांना सांगायचं आहे तिकडे बघू नका तिकडे कॅमेरा असतो आणि कॅमेरात बघा आणि कॅमेरात बघायचं आपल्याला सर ना कॅमेरा नाहीचे असं आपण करायचं बरं का असं असं ती मुलं एक वेगळ्यांना सांगत होती आणि ही जी नटांची मुलं आहेत ना ती एक्सपिरियन्स असल्यामुळे ते एक ताबा घेत होते पण त्यामुळे आणि असं कमिंग बॅक एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते त्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की अरे क्या बा? एक फ्रेशनेस असतो ना एकीकडे फ्रेशनेस आणि एकीकडे एक्सपिरियन्स म्हणजे आगाशे आणि सुहासताई आणि मा माझा थोडा अनुभव पुष्कर सलील आणि मग इकडे एका बाजूला ही मुलं त्यामुळे असा तो एक सुंदर मिलास होता सुंदर मिलास आणि काही दिवसांपूर्वीच तू रेक्षणाचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला होतास की सरांचं गाणी आणि त्यानंतर जेव्हा तू सलील सरांच्या घरी गेला होतास तेव्हा ती जी काय मैफिल जमून आली होती गाण्यांचं एक खूप कौतुक होतं विशेषतः रेक्षणा म्हणजे ते लूपवर आहे का असं वाटतंय गाणं ॲप्सुली म्हणजे मी जेव्हा मी रेकॉर्डिंगला गेलो होतो ह्याच्या आणि माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे म्हणजे शंकर अण्णा आमचे ते तिकडे रिहर्सल करत होते पुन्हा मला सांगायचे की यु नो भूक आपण जी म्हणत होतो ना की तो व्हिडिओ शंकरजी बसले आहेत समोर कागद घेऊन इकडे सलील त्यांना सलील हार्मोनियमवर आहे यू कॅन सी द स्टुडंट सी वाय अ मॅन इज अ लेजंड वाय अ मॅन इज अ जिनियस त्यांनी त्यांच्याकडे ती सरस्वती आहेच पण तुमच्यातली ती हंगर तुमच्यातला तो स्टुडंट तुमच्यातलं ते मूल हे सतत मला असं वाटतं ना hmm. ते जिवंत असणं फार गरजेचं आहे की शंकरजींकडनं ते म्हणत आहेत हां हे वापिस होतो हां गगम आहे ना तर असं म्हणून ते इतकं आणि त्यांचा तो एक गातानाचा एक व्हिडिओ आहे की ते सिंगर बूथमध्ये आहेत आणि ते गातायत म्हणजे असं बघून असं वाटतं की क्या बात आहे म्हणजे हे उगाच एवढे मोठे नाही आहेत यु नो you know? त्याच्यामागे नुसती कला नाही आहे तर त्याच्यामागची एक डिझायर त्याच्यामागचं एक पॅशन आहे त्याच्यामागचं एक डेडिकेशन आहे तर कमी बॅक की हे गाणं ना इत हे मला हे जेव्हा पहिल्यांदा मी मला सलीलने ऐकवलं तेव्हाच आपल्याला असं हुक जसं तू म्हणाल योग्य शब्द वापरला असतो की हुक किंवा लूप ते लूपवर आपण तेच झालं मी म्हणालो सलील हे काय आच्चाट कॉम्पो कॉम्पोजिशन केलं असतो आणि त्यात शंकर महादेवन गाणार आणि ते पिक्चरच्या एका अशा विशिष्ट एका इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर येताना ते गाणं हे काय लिप्सिंगचं गाणं नाही आहे हे मॉन मॉन्टाजचं गाणं आहे अख्खा दिवस बाप आणि मुलाने घालवलेला त्याच्यामागे हे गाणं सुरू आहे तर त्यामुळे हे गाणं जेव्हा जेव्हा येतं प्रत्येकजण म्हणतो की अरे काय गाणं आहे आणि तेच होतं आहे की हे गाणं लिटरली आपण आणि ह्याचं एक वेगळं व्हर्जन पण लवकरच येईल तर त्यामुळे ते ते एक वेगळं त्याची एक वेगळीच मजा असणार mm. आहे आणि त्यातली अंगाई कमिंग म्हणजे जी सुनिधी चौहान गायली आहे म्हणजे परवा म्युझिक रिलीजला सुनिधीने अशी एक झलक दिली आणि त्याच्यानंतर सगळे असे स्तब्ध झाले होते तर ही अंगाई संदीपचे शब्द काय शब्द लिहिले आहेत म्हणजे आज इतकी ओतप्रोत भरलेली कविता तुम्हाला नाही ऐकायला मिळत यु नो माझ्या मते ही आपल्या भाषेची पण एक खासियत आहे आणि पुन्हा संदीप आणि सलील दे गो बॅक्सच्या लॉंग वेन म्हणजे oh. पंचवीस सव्वीस वर्ष oh. त्यांच्या मैत्रीला झालेली तर त्यामुळे ते दोघे इतके एकमेकांना ओळखतात ना की त्यातले संदीपचे शब्द किंवा भीमरूपित्र आहेतच किंवा आणि शुभंकर जे गायला आहे चारच गाणी आहेत पण ही चार गाणी आर इक्वी वॅलेंट टू फोर इंडिव्हिज्युअल आल्बम असं मी म्हणेन पण दादा एवढ्या सगळ्या मेहनत नंतर तयार झालायच ना पाच तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय गोष्टीरूपी काय सगळ्यांना आवाहन कर मी जसं म्हणालो ना की शूटिंगचा पहिला दिवस असेल नाटकाचा पहिला प्रयोग असेल ती पहिली एंट्री असेल तसंच पाच ऑगस्ट रिलीज डेट तसंच पोटामध्ये असं असे 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 बटरफ्लाईज कालवा कालो उंदीर कावळे जे जे प्राणी तुम्हाला दिसत आहेत ते सगळे पोटात धावत आहेत गुडगुड होते आणि एक खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे कारण ज्या एक ते मी ह्याला पण म्हणालो होतो म्युझिक रिलीजला पण म्हणालो होतो की सगळंच खूप पॉझिटिव आहे चित्रपटाबद्दल टचवूड मी एवढंच म्हणेन की राईट right फ्रॉम आमचे प्रोड्युसर्स असतील आमचा दिग्दर्शक असेल काम करणारे असतील एक वेगळ्या प्रकारचे ना तुम्ही ट्रेलर बघितलाच असेल त्याच्यामध्ये सुद्धा जे जे येत आहेत कमेंट्स येत आहेत ना ते असेच येत आहेत की नाही हा बघायचा हा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा आहे तर त्यामुळे प्लीज प्लीज आ, मी विनंती नाही करणार आव्हान नाही करणार मी फक्त प्रेमाने सांगणार की अवश्य बघा आमचा चित्रपट कारण ही तुमची कथा आहे ही तुमच्या आजोबांची कथा आहे ही तुमच्या आईची कथा आहे तुमच्या वडिलांची कथा आहे ही तुमच्या घराची कथा आहे तर प्लीज जाऊन बघा पाच ऑगस्टला एकदा काय झालं थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा सिनेमासाठी थँक्यू मच थँक्यू